नमस्कार माधवीस रेसिपीमध्ये मी माधवी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मी आज तुम्हाला पूजामध्ये लागणारे पंचामृत रेसिपी दाखवणार आहे तर त्यासाठी इथे मी दूध घेतले एक ग्लास त्यानंतर मध घेतलं आहे थोडंसं तूप आहे आणि साखर आणि दहीसुद्धा तर सगळ्यात आधी इथे मी एक बाउल घेते आता हे जे मी दूध वापरले हे दूध गरम करून थंडे केलेलं दूध आहे एक कप दूध घेतलं इथे मी त्यानंतर एक वाटी दही घेतले आणि दही जर का आंबट असेल तरच तुम्ही याच्यामध्ये साखर वापरा आता दही आंबट असल्यामुळे याच्यामध्ये मी एक ते दोन चमच इतकी साखर ॲड करत आहे त्यानंतर एक चमचा तूप याच्यामध्ये मी घेणार आहे त्यानंतर इथे जे मी मध वापरले हे सुद्धा दोन ते तीन चमच इतका आहे तर हे सुद्धा मी याच्यामध्ये ॲड करते आता हे साखर विरगळे विरगळेपर्यंत आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि सत्यनारायणच्या पूजेमध्ये लागणारं पंचामृत हे आपलं तयार झालेलं आहे तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकसुद्धा नक्की करा हे बघा साखर इथे विरगळलेले आहे आणि पंचामृत रेसिपी आपली तयार आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनलसुद्धा सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद